धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्चाव यांनी आपल्या नाशिकमध्ये मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आपल्यासोबत स्वतः शोभा बच्चाव आहेत. मॅडम, काय सांगाल आपण या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे, अतिशय महत्वाचा आजचा दिवस आपल्यासाठी असणार आहे, काय सांगाल? खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाची लोकशाही अबाधित राखण्यासाठी या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आज या ठिकाणी होते आहे. आणि माझं जे मतदान आहे हे नाशिकला असल्यामुळे मी या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहे, मतदान केलेलं आहे. आणि नागरिकांमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे, सर्वजण स्वतःहून सकाळी सकाळी मतदानाला त्या ठिकाणी येत आहेत आणि लोकशाही अबाधित राखण्यासाठी निश्चितपणे मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देते की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी ही जी निवडणूक होते आहे मतदारांचा जो आशीर्वाद आहे हा निश्चित आम्हाला मिळेल आणि आम्ही जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी विजयी होऊ अशी मी खात्री. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आपण जर बघितलं मॅडम तर ज्यावेळेस आपली उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली त्यावेळेस आपल्याला पक्षांतर्गत त्या ठिकाणी वादाला सामोरं जावं लागलं होतं. एकंदरीत कुठेतरी आजचं जे मतदान होतं त्यावर त्याचा परिणाम होता ना आपल्याला दिसेल? कुठेही त्याचा परिणाम नाही. पक्षांतर्गत जे काही वाद होते ते निवडले म्हणजे मिटलेले आहेत आणि सर्वजण कामाला लागलेले आहेत. त्याच्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवार या नात्याने सर्व महाविकास आघाडीतील पक्ष आणि घटक पक्ष हे एकत्रितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहेत आणि जनतेचा देखील त्या ठिकाणी कौल हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आहे. परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी सांगते आणि माझा विजय हा निश्चित आहे. नाशिक असेल, दिंडोरी असेल, त्याचप्रमाणे धुळे लोकसभा मतदारसंघातले सगळे आम्ही उमेदवार निश्चितपणे निवडून येऊ असं. आपण जर बघितलं धुळे लोकसभेमध्ये त्या ठिकाणी आपल्यासमोर तगडं आव्हान आहे. डॉक्टर सुभाष भामरे त्या ठिकाणी आपल्या विरोधामध्ये आहे, 2 वेळेस त्या ठिकाणी खासदार राहिलेले आहे, राज्यमंत्री त्या ठिकाणी राहिलेले आहे. एकंदरीत त्या आव्हान पेलण्यामध्ये आपण यशस्वी असं वाटतं आपल्याला? निश्चितपणे हे आव्हान मी पेललेलं आहे आणि हा विजय जो आहे हा निश्चित आहे. कारण यापूर्वी मी नाशिकमध्ये जे जे काही महापौर 15 वर्ष, नगरसेविका 3 वर्ष, महापौर, आमदार आणि राज्यमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे. नाशिक शहराचा विकास सर्वार्थाने केलेला आहे आणि आमदार आणि राज्यमंत्री म्हणून देखील मी काम केलेलं आहे. आणि माझं स्वप्न आहे की निवडून आल्यानंतर आपण नाशिकमध्ये काम केलेले धुळ्याची जनता त्या ठिकाणी मतदार स्वरूप आपल्याला आशीर्वाद दिला असं वाटतं आपल्याला? मी धुळ्याची पालकमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे, त्यावेळी मी धुळ्याचा विकास केलेला आहे हे नागरिकांना तिथल्या मतदार बंधू भगिनींना माहिती आहे. आणि मला प्रशासकीय अनुभव आहे, केंद्रातील सगळ्या योजना ज्या आहेत त्या मी धुळे लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण जनतेपर्यंत मी पोहोचवेल आणि तिथे देखील अतिशय चांगल्या प्रकारे काम करेल आणि माझ्या मतदार बांधवांना न्याय मिळून देईल. तर ह्या होत्या धुळे लोकसभेच्या उमेदवार प्रयत्न करेल. हेमचंद कुमार, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.